आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत लाल बावटा वृद्ध निराधार दिव्यांग संघटनेचा संजय गांधी निराधार योजना समिती कार्यालयावर मोर्चा. इचलकरंजी वृद्ध निराधार विधवा अपंग परित्यक्तया यांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळावी, घोषणा केलेल्या 1,000 रुपये पेन्शनची अंमलबजावणी करावी, 55 वर्षावरील महिलांना विना अट पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी लाल बावटा इचलकरंजी वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं संजय गांधी निराधार योजना समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत 10 ऑगस्ट पर्यंत मागण्याची पूर्तता न झाल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शासनाच्या वतीनं संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या माध्यमातून विविध योजनांखाली दरमहा पेन्शन दिली जाते, पण मिळणारी पेन्शन तुटपुंजी ठरत असल्याने त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी सातत्याने केली गेली. मात्र राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे लाल बावटा इचलकरंजी वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॉम्रेड दत्ता माने, कॉम्रेड सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी मार्केट परिसरातील लाल बावटा कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरून घोषणा देत मोर्चा पुरवठा कार्यालयातील संगायो समितीच्या कार्यालयासमोर आला. त्या ठिकाणी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी निवेदन स्वीकारण्यास संबंधित अधिकारी नसल्याने आंदोलकांनी जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत ठिय्या मारण्याचा पवित्रा घेतला. अखेर नायब तहसीलदार सानप हे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिलं. निवेदनात वृद्ध निराधार विधवा दिव्यांग परित्यक्तया यांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं सातत्याने केली जात आहे. सध्या मिळणारी 600 रुपये पेन्शन ही आजच्या महागाईच्या काळात न परवडणारी असून त्यामध्ये गुजराण करणं कठीण आहे. अन्न, पाणी, औषध, कपडे यासाठी ही तुटपुंजी ठरत आहे. ऑगस्ट 2018 या प्रश्नाबाबत मोर्चा काढून मागण्या मांडण्यात आल्या होत्या, मात्र आजपर्यंत एकदाही मागणीची पूर्तता झालेली नाही. दरम्यान राज्य शासनाने अपंगांना पेन्शन मध्ये दरमहा 200 व 400 रुपयांची वाढ जाहीर केली, पण त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. शिवाय जून 2019 पासून सरसकट दरमहा 1,000 रुपयांची पेन्शन देण्याची घोषणाही केली असून त्याचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणूनच दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळण्यासह 55 वर्षावरील महिला व 60 वर्षावरील पुरुषांना विना अट पेन्शन मिळावी. शासनाने घोषित केलेल्या तारखेपासून वृद्ध निराधार विधवा अपंग परित्यक्तया यांना वाढीव पेन्शनचा फरक मिळावा, 1,000 रुपये पेन्शनची तातडीने अंमलबजावणी व्हावी आदी मागण्या नमूद केल्या आहेत. आंदोलनात धनाजी जाधव, उषा माळी, भाग कसबे, अमित कोरवी, संतोष तेलवे, रंजना सांगले, अंजना सुतार, कल्पना माळके, मंगल माने, गीता सावंत, रमेश सुतार, संतोष यलगार, मानतेश पाटील यांच्यासह वृद्ध, अपंग, विधवा, परित्यक्तया लाभार्थी सहभागी झाले होते. वृद्ध निराधार व दिव्यांग पेन्शनधारक संघटना लाल बावटा याच्या वतीनं आम्ही संजय गांधी कार्यालयावर मोर्चाद्वारे आम्ही आलेलो आहे. जून 2018 आम्ही वृद्ध व निराधार व परित्यक्ता आणि दिव्यांगांना महिना 5,000 रुपये पेन्शन मिळायला पाहिजे याकरिता सातत्यानं आम्ही हे आंदोलन करत आलेलो आहे. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी ही झालेली नाही आहे. परंतु परवाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी त्या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद केलेली आहे की सरसकट त्या वृद्धांना व परित्यक्तांना आणि निराधारांना महिना 1,000 रुपयाचे पेन्शनची तरतूद केली अशी त्यांनी अर्थसंकल्पनामध्ये त्याची अंमलबजावणी केलेली होती. तीही सुद्धा अद्याप मिळालेली नाही. खऱ्या अर्थानं 1,000 रुपये पेन्शन हे कमी आहे. मला तर चित्रगंजीतल्या शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम 288 आमदार जर रिटायर झाले तर त्यांना महिना 40,000 रुपये पेन्शन मिळतंय आणि जे खरोखर गरीब विधवा परित्यक्ता
त्यांना मिळणाऱ्या 6,000 मध्ये गुजराण चालत नाही, प्रपंच चालत नाही, अशांना 5,000 रुपये पेन्शन मागावी लागते। हे खऱ्या अर्थाने हे सरकारचं दुर्दैवी, खऱ्या अर्थाने हे दुर्दैवी घटना आहे। म्हणून या सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही या संजय गांधी निराधारच्या कार्यालयावर मोर्चाद्वारे आलेलो आहे। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑगस्टपासून आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या सरकारला देत आहोत आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी या इथल्या कार्यालयावर आणि सरकारवर राहील, याची जबाबदारी या सरकारवर राहील। आणि आमदाराला आमचं म्हणणं आहे, तुम्ही जनतेचं प्रतिनिधित्व करतात, परंतु खऱ्या राबणाऱ्या गोरगरिबाच्या बाजूनं तुम्ही संघर्ष करून जर खरा आमदार असाल तर उद्धव परितक्तांना 5,000 रुपये पेन्शनसाठी रस्त्यावरची लढाई करून तुम्ही न्याय मिळवून द्यावं, तरच आगामी काळामध्ये जनता तुम्हाला मतदान करील। अन्यथा तुमची जागा दाखवल्याशिवाय ही वृद्ध निराधार जनता गप बसणार नाही, असं संघटनेच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करीत आहोत।